नमस्कार, मी शुभांगी पाटील, आपण पाहत आहात सी न्यूज। चांगल्यासाठी बेधडक बातमींची सुरुवात करूया हेडलाईन्सने। सांगली पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार, म्हैसाळ सिंचन योजनेचा ओव्हरफ्लो मुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान, नुकसान भरपाई द्या अन्यथा पाटबंधारे कार्यालयात टाळे ठोकू, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा। ऊस दरासाठी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा बँकेसमोर बँड वाजवत आंदोलन, बड्या कारखानदारांच्या नफेखोरीमुळेच ऊस दराचा प्रश्न भडकला, पैलवान पृथ्वीराज पवार यांचा आरोप। शिराळा तालुक्यातील चांदोलीकडे पर्यटकांचा ओढा, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी चांदोलीत गर्दी।